राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या शिधावाटपाच्या निर्णयाने गोरगरीब जनतेचा आनंद द्विगुणित झाला असून शासनाचे हे काम भूषणावं असल्याचे मत आमदार रविशेठ पाटील यांनी पेण येथे व्यक्त केले. गुढीपाडवा आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्य शासनाने 1 किलो रवा, 1 किलो साखर, 1 किलो चणा डाळ आणि 1 लिटर पामतेल असा आनंदचा शिधा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गुरुवारी पेणमध्ये आनंदाच्या शिधाचे वाटप आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते पेणमधील रास्त धान्य दुकानांमध्ये करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार तथा पुरवठा अधिकारी सुरेश थळे, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, माजी गटनेते अनिरुद्ध पाटील, माजी नगराध्यक्ष रघुनाथ योरेकर, संजय पाटील, माजी नगरसेवक शहनाज मुजावर, अजय क्षीरसागर, श्रीकांत पाटील, रवींद्र म्हात्रे यांच्यासह कार्यकर्ते आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या 1 दिवस अगोदर हा शिधा वाटप पेण शहरात झाल्याने मोठ्या प्रमाणात लाभार्थी जमले होते. आज इथे शासनाने आनंदाचा शिधा वाटप केलेला आहे. गोरगरिबांना प्रत्येक घरोघरी ह्या आनंदाचा शिधा पोचला पाहिजे. त्यांच्या कुटुंबात आनंद निर्माण झाला पाहिजे आणि आनंदाचा क्षण हा खरा म्हणजे आजचे शासनाचे जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सन्माननीय शिंदेसाहेब, सन्माननीय फडणवीससाहेब यांच्या नेतृत्वाखाली आज ह्या आनंदासिधाचा वाटप झाला आणि गोरगरिबांना, आदिवासी असो कोण असो, तरी सर्वांना या शिधा वाटपाचा फायदा होईल आणि गोरगरिबांच्या घरी प्रत्येकाच्या ठिकाणी हा शिधा पोचल्यानंतर तिथे आनंद निर्माण होईल अशा पद्धतीनं आज शासनाने केलेलं हे काम हे भूषणावं आहे. आणि ह्या कामाला खरं म्हणजे गोरगरिबांच्या शेवटच्या झोपडीपर्यंत, शेवटच्या चुलीपर्यंत हा शिधा जाणार आहे आणि या शिधाचा उपयोग गोरगरिबांच्या चूल पेटवण्यासाठी उपयोग होणार आहे.